साधारण 3-3.5 महिन्याच्या गॅप नंतर आम्ही ज्यावेळेस एकमेकांना भेटलो, ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष बघितलं एकमेकांना, इतके दिवस फक्त व्हिडिओ कॉलवर बोलत होतो किंवा फोन कॉलवर बोलत होतो, फक्त एकमेकांचा आवाज ऐकू शकत होतो किंवा तेच व्हिडिओ कॉलवर बघू शकत होतो, पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर वाटलं की बाबा आपण शेक हँड करावा, मिठी मारावी, पण हे काही करू शकत नव्हतो, त्यामुळे कुठेतरी वेगळं फील झालं. अदरवाईज खूप मजा आली, खूप आनंद वाटला की बा हा म्हणजे कुठेतरी मजा आली. आय थिंक की कोणालाच या रिस्ट्रिक्शन्सची अजिबातच सवय नाही आहे, त्याच्यामुळे असं काहीतरी घडणं किंवा असं काहीतरी घडेल असं वाटलंच नव्हतं. आणि त्याच्यातून 15 दिवस जे आम्ही सांगलीत क्वारंटाईन झालो, सो त्यावेळेस काही लोक वेगळीकडे काही लोक वेगळीकडे अशी राहत होती, आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे खूप एक आणखीन वेगळा बॉन्ड सगळ्यांचा सगळ्यांमध्ये क्रिएट झाला आहे. सो पण फारच मजेशीर एक्सपिरियन्स आहे हा सगळा, की 3-4 महिन्यांच्या गॅप नंतर म्हणजे ज्या लोकांसोबत तुम्ही आधी लाईक 24/7 राहिला, त्या लोकांना डिरेक्टली असं 3-4 महिन्याच्या गॅप नंतर भेटायचं, आणि सगळ्यांनाच काम करायचं होतं, सगळ्यांनाच फार उत्सुकता होती. सो भेटल्यावर खूपच छान वाटलं. लॉकडाऊन नंतरचा पहिला शॉट दिल्यानंतर, कारण इतके दिवस 3-3.5 महिन्याची जसं मी बोललो गॅप होता, आणि 3-3.5 महिने खूप ऊर्जा साठून राहिली होती, आणि मग हा ही आता कुठेतरी मार्गी लागली पाहिजे, बऱ्याच गोष्टी आपल्याला आता करून बघायच्या होत्या. रिपीट टेलिकास्ट बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी रिअलाईज झाल्या, तर मग त्या अंमलात आणून बघायच्या होत्या. तर मग या सगळ्या गोष्टी, हे सगळं डोक्यात होतं, परत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता दिसत होती, ती एनर्जी दिसत होती की हा बाबा रे आपलं शूट सुरू झालंय, आणि हा शूटचा पहिला सीन आहे. योगायोगाने शूटच्या पहिल्याच दिवशी माझाच पहिला हे होता, फोन कट होता, तर खूप मस्त वाटलं. हो म्हणजे मला लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधीचा शॉट सुद्धा आठवत होता की तो कोणता होता, आणि लॉकडाऊन सुरू झालं संपल्यानंतरचा जो शॉट होता त्यात पहिला ह्याचा होता, नंतर आमच्या दोघांचा सीन होता, आणि खूप प्रेशर होतं, खूप जास्त प्रेशर होतं की पुन्हा एकदा ते कॅरेक्टर मिळणार आहे का, पुन्हा एकदा तो टोन पकडता येणार आहे का, आणि पुन्हा एकदा तो कम्फर्ट झोन क्रिएट होणार आहे का. आणि ऑलरेडी शूटच्या पहिल्या दिवशी असं होतं की सगळ्यांना कशाचं काही अंदाजच लागत नव्हतं की काय करायचं, हे रिस्ट्रिक्शन्स कसे पाळायचे, इतकं की लोक ऑफवर्ड होऊन एकमेकांशी बोलणं सुद्धा टाळत होते. पण मला असं वाटतं की पहिला सीन झाल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट आउट झाल्या, बऱ्यापैकी लोकांना कळलं की आपण कशी काळजी घ्यायची, आम्ही सगळे खूप कम्फर्टेबल झालो, आणि मग नंतर सगळं नॉर्मली चालू झालं. लॉकडाऊनच्या काळात किती मिस केलं सेटला आणि सेटमधल्या लोकांना, तर हो प्रचंड मिस केलं. सुरुवातीचे 4-5 दिवस नाही असं काही वाटलं, म्हणजे घरी गेल्याचा आनंदच जास्त होता किंवा घरच्यांना भेटल्याचा आनंद जास्त होता, पण काही काळानंतर दिवसाच्या प्रत्येक अशा ठराविक वेळेला असं सेटची आठवण यायची की बाबा रे आत्ता जर आपला या वेळेला आपला जर सीन नसता तर आपण कुठे असतो, किंवा या गॅलरीत बघितल्यानंतर हा घरचा काही एखादी जागा आणि सेटवरची एखादी जागा जी आपल्या जवळची असते, तसं तर घरातल्या जागेवर जाऊन बसल्यानंतर तिथल्या सेटमधल्या जवळच्या जागेची आठवण येते, सेटमधल्या लोकांची आठवण येते, सेटवरील कलाकार आपले सहकलाकार त्यांची आठवण आली. सो मला पण, मी खरं सांगू का, मला खूप जास्त आठवण आली, कारण मी कंटिन्युअस लेवलला शूटमध्ये बिझी असण्याची सवय होती. ऑब्व्हियसली घरी गेल्यावर जसं याला झालं तसं मलाही की खूप मी पहिले 10-12 दिवस माझे फार आनंदात गेले की बाबा आपण घरी होतो आणि आपल्याला खूप आराम करायला मिळणार आहे वगैरे वगैरे. पण सोशल मीडियावर काही व्हिडिओज यायचे, काही फोटोज लोक पोस्ट करायचे, किंवा इन जनरल मी सगळी सिरियल पुन्हा एकदा बघितली, तर त्यावेळेस इतक्या गोष्टी जाणवल्या की अरे यार आपण हे असं केलं असतं तर छान झालं असतं, ते तसं केलं असतं तर छान झालं असतं, ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही आपण पुढच्या सीनमध्ये करूयात, आपण पुढच्या वेळेस करूयात, असं दरवेळेस व्हायचं. पण काही केलं शूटच सुरू होईना. सो फायनली जेव्हा शूट सुरू झालं त्यावेळेस मला असं होतं की हा आपल्याला हे ह्या या ठिकाणी छान करून बघायचं आहे, की आपण हा हा ह्या या इमोशनवर वर्कआउट करूयात वगैरे. सो येस डेफिनेटली सेटला, सेटवरच्या लोकांना, सगळ्यांना खूप जास्त मिस. टू बी व्हेरी फ्रँक, खूप काळजी होती घरच्यांना सुद्धा आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा, खूप टेन्शन होतं शूट सुरू व्हायच्या आधीच्या काळात, खूप जास्त टेन्शन होतं या सगळ्या गोष्टींचं की कसं करणार होते, रिस्ट्रिक्शन्स कसे पाळणार होत वगैरे. पण मला असं वाटतं की ती जी भीती होती किंवा ती जी काळजी घ्यायची होती, ती जी त्याची जी एक वाईब होती ती सगळ्यांमध्ये होती.
सो त्याच्यामुळे सगळेच ज्याच्या त्याच्या परीने ते काळजी घ्यायचा प्रयत्न करत होते. सो सुरुवातीचे 3-4 दिवस डेफिनेटली खूप त्रास झाला, कारण सवय नव्हती या गोष्टींची. पण त्याच्यानंतर एक काही सर्टन लिमिट नंतर एक काळ गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच सवय झाली आणि मग सगळेच व्यवस्थित आता काळजी घेत आहेत. सो फार फरक पडलाय असं मला नाही वाटत आहे. आणि काम करण्याची एनर्जी इतकी आहे किंवा उत्सुकता इतकी आहे की त्याच्यासमोर रिस्ट्रिक्शन वगैरे खूप छोटे वाटत आहेत. एक्झॅक्टली. हा फक्त सवयी बदलल्या आहेत, ज्या आपण पूर्वी करायचो त्या गोष्टींपेक्षा या वेळेस काही वेगळ्या गोष्टी करतोय. की जसं की प्रत्येकाला त्याची त्याची सेपरेट एक चेअर दिलेली आहे, त्याचा त्याचा मेकअपचा एक पाऊच आहे जो स्वतः मेकअप करतो. मेकअप जे आपले मेकअप दादा आहेत ते फक्त इन्स्ट्रक्शन देतात की बाबा इथे हे बाकी ते बाकी हे कर असं कर. तर या गोष्टी वेगळ्या करायला मिळत आहेत. ऍक्च्युली या गोष्टी म्हणजे सुदैवाने आपल्याला करायला मिळत आहे. एक्सपिरियन्स आहे काय पण वाईट नक्की. वाईट नक्की. खरंच मस्त अनुभव आहे. आणि त्यातल्या त्यात पाऊस, त्यामुळे शूटिंग, पाऊस, रम्य वातावरण, सगळी मजा. ऍक्च्युली म्हणजे सांगलीत वातावरण खूपच छान आहे, त्याच्यामुळे मज्जा येते करायला. आणि सगळेच एनर्जेटिक आहे, मस्करी चालू असते, धिंगाणा चालू असतो आणि दणादण सीनही उडतात, त्यामुळे मजा येते. उडतात म्हणजे सीन. मालिकेत काय बघायला मिळणार आहे? मालिकेत खूप इंटरेस्टिंग चंक आलाय. 100% शुअर आहे म्हणजे आम्हाला करताना ज्यावेळेस आम्हाला कळालं ही गोष्ट की ज्यावेळेस असं असं होणार आहे, त्यावेळेस आम्हाला म्हणजे अंगावर काटा उभं राहिल्यासारखी फिलिंग होते ते. आणि खूप मजा आली, म्हणजे काही काही गोष्टी इमॅजिन होत होत्या, काही काही होतही नव्हत्या. आता ते कसं वर्क होतील माहीत नाही. खूप इमोशनल सीन आहेत, खूप वेगवेगळ्या फिलिंगवाले सीन आहेत. नक्कीच तुम्हाला खूप खूप इंटरेस्टिंग सीन आहे, तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. आणि संजूच्या आयुष्यात किंवा रणजितच्या आयुष्यात सुद्धा पुन्हा एकदा एक खूप मोठी उलाढाल होतीये. सो ती शूट करायला आम्हाला जितकी मजा आली आहे तितकीच लोकांना बघायलाही मजा येईल असं मला डेफिनेटली वाटतंय. सो प्लीज बघा राजा राणीची गजोडी संध्याकाळी 7 वाजता. आणि असंच भरभरून प्रेम कायम ठेवा. थँक्यू.